नमस्कार बालमित्रांनो, आज इयत्ता 6वी मधील इतिहास 8वा पाठ आपण मौर्य साम्राज्यानंतरची राज्य हे आपण पाहणार आहोत। मौर्य साम्राज्यानंतरची राज्य म्हणजे मौर्यांचा केलेली कार्य आणि मौर्योत्तर कालखंड जर आपण पहिल्यांदा पाहिला तर चंद्रगुप्त मौर्याचे आपण त्यांचे कार्य आणि प्रशासनाची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। चंद्रगुप्त मौर्य, अलेक्झांडर, धनानंद आता हे सर्व पुस्तकामध्ये नाहीये, परंतु पुस्तकाच्या बाहेरची जर माहिती जर खोलवर पाहिली तर मौर्योत्तर कालखंडाचा आपल्याला पुरावा या ठिकाणी येतो। सिंध प्रांतावर तर ह्यांचा ताबा होता, म्हणजे या ठिकाणी पाटलीपुत्र, काशी, बुंदेलखंड, माळवा, उज्जैनी, बोधगया, ताम्रलिप्ती, भडोज, वल्लभी, कच्छ हे जे सर्व ठिकाणे या बघा अधोरेखित केलेले गुप्ताचे साम्राज्य, यामध्ये बौद्ध धर्माचा सुद्धा प्रसार झालेला आहे। या ठिकाणी अशोकांचे महत्व, सम्राट अशोकानंतर जर कोण या कालावधीमध्ये आलं तर त्यामध्ये शुंग घराणे सुद्धा यामध्ये आहे। आता या शुंग घराण्याची सुरुवात कशी झाली, संस्थापक कोण होता, तर प्रस्तावनेमध्ये जर पाहिलं जाईल तर शुंग घराण्याचा हा जो राजा होता याने बृहद्दत्तचा खून केला आणि आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं। जेव्हा इतिहासाची आपण कालावधी जशी जशी पाहू तेव्हा एक गोष्ट कळून येईल की आपल्याला त्या घराण्याचा राजाचा वध झाला आणि त्यानंतर साम्राज्य प्रस्थापित केले ही घटना पुढे आलेली आहे। इतिहासाचा हा कार्यकाळच आहे की एक राजा येण्यासाठी त्या राजाला एकतर कूटनीतीने किंवा त्याच्या मृत्यूनंतर त्याला वध करायचा किंवा कपटनीतीने राज्य हिरावून घ्यायचं आणि त्यानंतर विजय मिळून एक साम्राज्य हे काही हातोहाती किंवा सहजासहजी मिळणार साम्राज्य इतिहासामध्ये नोंद केलेलं नाही। त्याच कालावधीमध्ये मौर्याचा कालखंड सुद्धा गणला जातो। आता मौर्याचं साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला असेल तर अशोका सम्राट अशोकानंतर येणारे दुर्बल वारस, त्यानंतर अहिंसेला प्राधान्य देणारे म्हणजेच बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी अहिंसेचा स्वीकार केला, सैन्य शक्ती दुर्बल झाली, परकीय आक्रमण वाढले जसे शुंग घराणे, त्यानंतर इंडो ग्रीक राजे, कुषाण राजे इत्यादी, त्यानंतर जुलमी अधिकारी, बघा तुम्ही जसा जसा अत्याचार होईल त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती, विकेंद्रित शासन प्रणाली आणि बृहद्रथाचा खून यावरून मौर्य घराण्याचा नायनाट झाला किंवा अस्त झाला। सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले, शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते। मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची जे साम्राज्य होत ते हस्तगत केलं आणि स्वतः राजा बनला। इंडो ग्रीक राजे त्यामध्ये शुंग घराण्यानंतर आलेले होते। शुंग घराण्याचा सर्वात महत्वाचा भाग कोणता पाहण्यात येईल तर त्यांनी केलेली कारकीर्द। शुंग घराण्यानंतर सर्वात महत्वाचे कार्य कोण केलं, इंडो ग्रीक राजांनी, म्हणजे याने कसं केलं, शुंग याने पुष्यमित्र शुंग याने बंड केलं कुणासोबत, बृहद्रथा सोबत। जेव्हा दुर्बल कुठल्या राजा असेल किंवा त्याने सक्षम नसेल राज्य करायला किंवा प्रशासन हाती घेण्यासाठी पुष्यमित्र शुंगाने एक युद्धनीती लढली आणि कपट नीतीने त्याची हत्या केली आणि स्वतः राजा बनला। याच्यानंतर इंडो ग्रीक राजे या मौर्य साम्राज्यानंतर शुंग घराणे आणि शुंग घराण्यानंतर इंडो ग्रीक राजे या काळामध्ये आले। भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजाची छोटी छोटी राज्य होती आणि या राजांना इंडो ग्रीक राजे असे म्हटले जाते। भारतीयाच्या इतिहासाच्या या नाण्याच्या बाबतीत इतिहासामध्ये राजाची जी नाणी आहे ती अत्यंत महत्वाची आहे। बघा तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपल्याला कळायचा झाला असेल तर शिवाजी महाराजांची शिवराई आणि त्यांची जी सोन्याची हून आणि शिवराई आपल्याला कळल की त्या नाण्यामध्ये त्यांनी कशा प्रीतीने प्रगती केली। आता नाण्याच्या इतिहासामध्ये पाहण्यात येईल की जर सोन्याची नाणी जर ज्या राजाच्या काळामध्ये असेल त्या राजाचा काळ किंवा प्रजाती सत्ता प्रशासन हे सुसंपन्न आणि आर्थिक बाबतीमध्ये सक्षम झाला असं आपल्याला निश्चित दिसून येईल। म्हणजे महत्वाची नाणी यामध्ये नाणीच्या एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशा रीतीने
बनवण्याची परंपरा होती। म्हणजे हे राजे काय होते, प्रगतिशील तर होते, कर्तव्यदक्ष तर होते, परंतु धर्म सहिष्णु म्हणजे ईश्वराला सुद्धा मानणारे आणि आपल्या संस्कृतीची जोपासना करणारे राजे होते। ही पुढे भारतात रुजली, हीच नाणी पद्धती भारतात रुजली गेली आणि इंडो ग्रीक राजामध्ये मिनँडर राजा हा प्रसिद्ध असून नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानाची त्याने चर्चा केली। मिनँडर म्हणजे मिलिंद, या राजाने बौद्ध भिक्खू बरोबर चर्चा केली की कोणतं असं तत्वज्ञान आहे जो आपले तत्वज्ञानामुळे साम्राज्याची तर प्रगती होईलच परंतु मानव जीवनाचे सुद्धा कल्याण होईल। म्हणजे त्याने भिक्खू नागसेन यांना विचारलेल्या प्रश्नातून एक ग्रंथ निर्मिती झाली, त्याचं नाव मिलिंद पन्न असं नाव आहे। तुम्हाला एका वाक्यात किंवा रिकामी जागा हमकास ही परीक्षामध्ये किंवा गणित चाचणीमध्ये येते की कोणता ग्रंथ निर्माण झाला प्रश्नामध्ये किंवा डॅश या ग्रंथाची निर्मिती प्रश्नामधून झाली, तर मिलिंद पन्न। पन्न यामध्ये पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो, पन्न म्हणजे प्रश्न। आता पाली भाषा कशी कोणत्या धर्माची होती, तर निश्चितच बौद्ध धर्माची प्रमुख भाषा पाली होती, त्यानंतर अर्ध मागधी सुद्धा ही भाषा होती बौद्ध धर्माची। मिनेडनचे चांदीचे नाणे आणि दोन्ही बाजू तुम्ही इथं पाहाल की या राजाच्या नाण्यामध्ये चांदीच्या नाण्यामध्ये एक बाजू राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला आपल्या देवतेची प्रतिमा त्या ठिकाणी असते। आता यानंतर आपण पाहणार आहे कुशाण राजे। भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून येत गेल्या। आता या टोळ्यामध्ये एक गोष्ट मी त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाच्या ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या। आता कुशाण राजे जेवढे जेवढे राजे किंवा टोळ्या या ठिकाणी नाव दिलीत हे सर्व आपल्या हिंदू संस्कृतीच्या दृष्टीने हिताचे आणि हितकारी होते। आणि दुसऱ्या टोळीचे नाव मंगोल आणि हुन नावाची जी टोळी ज्यांनी खूप आक्रमक पवित्रा घेतला, रानटी पशुप्रमाणे त्यांनी आपलं वर्तन करून या संस्कृतीला विध्वंसक रित्या नाश करण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे। परंतु याच टोळ्यांना हुन मंगोल या टोळ्यांना प्रत्युत्तर देण्याचं यांना संघर्ष देण्याचं कार्य जर कोण केलं असलं तर यामध्ये शुंग घराणे, मौर्य घराणे, कुशाण घराणे, त्यानंतर आपण समुद्रगुप्त सुद्धा पाहणार आहोत। हा तर हुन टोळ्यांना समक्ष किंवा कुशाण राजांनी यांना दिलेली एक प्रतिस्पर्धा, संघर्षातून जी संस्कृती निर्माण झाली ती आतापर्यंत आपण हिंदू संस्कृती म्हणून जोपासलेली आहे। कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या टोळ्या होत्या, म्हणून याच राजाचा प्रमुख कुशाण राजे म्हणून इथून गणण्यात आलं। इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्यकडील प्रदेशात आणि काश्मीर मध्ये त्यांनी राज्य स्थापन केले। त्यामध्ये वायव्यकडील प्रदेश आणि काश्मीर हे काय होते, धनधान्याच्या दृष्टीने म्हणजे पाण्याच्या सुपीक दृष्टीने होते त्या ठिकाणी त्यांनी प्रस्थापित केले। जेवढी इतिहासामध्ये केव्हाही पासाल आपण पाचवीला अश्मयुग पाहिलो की वसाहत कुठे निर्माण होती, तर नदीच्या काठे वसाहत निर्माण होत होती, जिथे पाण्याची व्यवस्था आहे आणि लगेच शेतीपूर्वक जेव्हा व्यवसाय त्यांना ज्ञान होत गेलं की आपल्याला शेती व्यवसाय सुद्धा करता येतो, त्यामध्ये सुपीक जमीन कशी निर्माण झाली, तर पाण्याचा गाळ वाहून आल्यानंतर पुराचा जो गाळ आहे त्यानंतर जमिनीची सुपीकता वाढ झाली आणि उत्पन्नाची एक दृष्टिकोन त्यांच्या पुढे समोर आला। म्हणजेच आपली आर्थिक बाजू सुद्धा या काळामध्ये गणल्या गेली। तोच पुढे परंपरा जर आली तर वायव्यकडील प्रदेश आणि काश्मीर हे काय सुख समृद्धीने भरभराटीस आलेलं एक स्थान आहे, याच ठिकाणी त्यांनी आपले राज्य स्थापन केली। भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनीच केली, म्हणजेच आद्य संस्थापक सोन्याच्या नाण्याची कोण होती, कुशाण राजे। बघा तुम्ही सोन्याची नाणी या आपल्या भारतामध्ये आणि भारत संस्कृतीमध्ये कोण काम केलं, तर कुशाण राजांनी केलं। नाणी सोन्याची नाणी, चांदीची नाणी, लोखंडाची, तांब्याची, यावरून त्या राज्याची आर्थिक परिस्थिती आणि प्रजेचे व्यवस्था ही कळत होती। ज्या ठिकाणी सोन्याची नाणी आहे निश्चितच त्या ठिकाणी प्रजा ही सुसंपन्न आणि आर्थिक स्थिती ही कशी आहे, व्यवस्थित आहे। म्हणजे राजाच प्रतिबिंब हे नाण्यावर सुद्धा उमटायचं। नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता
यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली। म्हणजे याच राजांनी प्रथा कोणती केली? बौद्ध धर्म, गौतम बुद्ध म्हणजे त्या काळी गौतम बौद्ध धर्म आणि जैन धर्माचा प्रसार होत होता आणि काही राजांनी बौद्ध धर्माचा स्वीकार सुद्धा या ठिकाणी केलेला आहे। भारतीय देवता आणि गौतम बुद्धाची प्रतिमा छापण्याचे कार्य कोण केलं? तर या कुशाण राजांनी, म्हणजे कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला, म्हणजे आपलं साम्राज्य विस्तारलं। मग आपण ह्याच राजाची माहिती आता पाहणार आहे की त्यांचं कार्य पाहणार आहे की कनिष्काने कोणतं कार्य केलं। यामध्ये कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरलं होतं। प्रथमतः पहिल्या उदाहरणामध्ये सोन्याची नाणी म्हटल्यानंतर राजा कसा आहे? सुसंपन्न आणि कर्तव्यदक्ष आहे हे कळतं। कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीर मध्ये भरवण्यात आली होती। कनिष्काने त्या काश्मीर मध्ये कनिष्कपूर हे शहर वसवलं, म्हणजे स्वतः ते गाव तयार केलं, एक शहर तयार केलं आणि त्या शहराचं नाव कनिष्कपूर म्हणजे स्वतःच्या नावावरून दिलं। श्रीनगर जवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजे आताचे कनिष्कपूर असावे। हा फक्त इतिहासाच्या कल्पनादक्ष विचार या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे। इतिहास हा 100% विज्ञानाच्या प्रयोगाच्या कसोटीवर उतरलेला नसतो, तर तो प्रयोगाच्या किंवा कसोटीवर ज्या त्या काळाच्या अनुरूप त्या ठिकाणी कसोटीवर उतरलेला काळानुरूप होणारा बदल म्हणजे इतिहासाच्या घटनांचं आपण केलेला अवलोकन होय। यामध्ये कनिष्कांच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला। आता कनिष्काच्या काळात कोण होऊन गेलं? एक कवी होऊन गेला, त्याचं नाव होतं अश्वघोष। या कवीने आता या काळी का कवी का कविता करत होता? का कविता करायचा, परंतु तो राजाच्या कार्याच्या राजाच्या शौर्याच्या गाथा म्हणजेच त्या ठिकाणी त्यांचं चरित्र लिहिणे किंवा त्यांच्या कविता त्यांचे वीर शौर्य गाथा लिहिणे वीरस असे कार्य हे कवी करायचे। बुद्ध चरित आणि वज्रसूची हे ग्रंथ या अश्वघोष कवीने लिहिले आणि कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता। बघा तुम्ही चरक नीती पुढे तुम्ही जर आपल्या तुम्हाला जर इतिहासाची आवड पुन्हा निर्माण होईल किंवा झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जेव्हा एक तंत्रज्ञान तंत्रशुद्ध पद्धतीने इतिहास जेव्हा शिकायला घेसाल तेव्हा चरक नीती किंवा चरक वैद्यशास्त्रामध्ये तुम्हाला निश्चित ही सर्व माहिती मिळून जाईल। आता कनिष्काचे नाणे हे कसे होते? तर हे सोन्याचे नाणे होते। एका बाजूने ग्रीक लिपीत शाओ नानो शाओ कनिष्की कोशानो हा लेख लिहिला होता। आता माहित आहे का तुम्हाला मध्ये लिहिलेले की राजाधिराज कनिष्क कुशान असा त्याचा अर्थ होता नाण्यावर लिहिलेला आणि ग्रीक लिपीमध्ये बौद्धो म्हणजे बुद्ध लिहिलं, म्हणजे निश्चितच बौद्ध धर्माचा प्रभाव या ठिकाणी ह्या कुशाण राजावर पडलेला होता। यानंतर आपण गुप्त घराणे पाहणार आहे। गुप्त घराण्यामध्ये समुद्रगुप्त चंद्रगुप्त हे सुद्धा या ठिकाणी घराणे आहे। गुप्तांच्या वंशाचा पूर्व इतिहास जर पाहिला तर आदिराज श्री गुप्त या ठिकाणी काही नोंदवलेलं नाही, परंतु या ठिकाणी पूर्वज इतिहासाची खोलवर माहिती जर घ्यायची झाली तर इसवी सनाच्या 3व्या शतकाच्या शेवटी भारतात गुप्त घराण्याचा उदय झाला आणि 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर राहिले। गुप्त घराण्याच्या संस्थापकाचे श्री गुप्त असे नाव होते आणि हा याने स्वतःला पदवी धारण केली होती बिरुद, म्हणजे राजाधी राज अधिराज किंवा अधिराज असं नाव होत। या श्रीगुप्ताचा मुलगा घटोत्कच नावाचा मुलगा आणि या घटोत्कचा मुलगा चंद्रगुप्त होता आणि चंद्रगुप्ताचा मुलगा हा समुद्रगुप्त होता। आता ही खोलवर माहिती, म्हणजे पहिला चंद्रगुप्त दुसरा पहिला समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते। कशावरून? तर हुन टोळीचा विनाश करायचं कार्य जर कोण केलं असेल तर गुप्त घराण्याने केले। निकराचा लढा देऊन जसं मराठ्यांनी मुघलांशी लढा दिला त्याचप्रमाणे हुन टोळीला या गुप्तांनी लढा दिला। या ठिकाणी हुन टोळीची नोंद नाहीये, परंतु एक एक्स्ट्रा माहिती म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की एक क्रूर टोळी होती जिचं नाव हुन टोळीचं नाव होतं। जसं कुशाण टोळी नंतर राजा प्रजा दक्ष राजा झाला तसं हुन टोळीच्या युद्धनीतीने त्यांनी त्यांना लढा दिला आणि हिंदू संस्कृतीला वाचवलं। पहिला चंद्रगुप्त या
याची माहिती आपण पाहणार आहोत। समुद्रगुप्त हा पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कार्यकाळी गुप्तांच्या राज्य विस्ताराची सुरुवात झाली। त्यांचा मुलगाच कोण होता? समुद्रगुप्त। आसपासच्या साम्राज्याचा पराभव करून त्याने एक राज्य प्रस्थापित केलं आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली। त्याच्या कारकिर्दीमध्ये गुप्त सत्ता म्हणजे गुप्त घराणे एवढं विस्तारित गेलं। आसाम पासून पंजाब पर्यंत याची सत्ता प्रस्थापित झाली। तामिळनाडू मधील कांजीपुरमचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता। समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याचा सत्तेमध्ये दबदबा निर्माण झाला। बघा तुम्ही, ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीजवळ जास्त संपत्ती किंवा साम्राज्य पैसा राहील त्या व्यक्तीच दबदबा साम्राज्यामध्ये प्रजेमध्ये सत्तेमध्ये जरूर असतो। वायव्येकडील राजे तसे श्रीलंकेतील राजा यांनीही त्यांच्याशी मैत्रीचे करार केले। बघा, हा गुप्त समुद्रगुप्त हा तर धर्मसहिष्णू तर होता, परंतु युद्धनीतीचा वापर केव्हा करत होता? जेव्हा समोरचा जर त्याला कोणत्या गोष्टीमध्ये करारबद्ध किंवा शरणागत न झाला तर तो युद्धनीतीचा वापर करून त्या ठिकाणी सर्व साम्राज्य प्रस्थापित स्वतःमध्ये सामावून घेत होता, स्वतःच्या साम्राज्यामध्ये सामावून घेत होता। श्रीलंकेतील राजा यांनी मैत्रीचे करार केले आणि त्याच्याशी हात मिळवणी करून साम्राज्याचे त्यांनीही साम्राज्य विस्तार केला आणि यांनाही मदत केली। याचे वर्णन पर्यागच्या स्तंभ लेखात सविस्तर केले आहे। पर्याग प्रशस्ती म्हणून सुद्धा ओळखले जाते, अलाहाबाद प्रशस्ती असे सुद्धा त्याला म्हणता येईल। समुद्रगुप्त कसा होता, त्याचं कार्य म्हणजे त्याला कशा कशाची आवड होती, तर त्याला वीणा वादन हे आवडत होत आणि तो कलाप्रवीण सुद्धा त्या वीणा वादनामध्ये होता। समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेल्या नाणी काढली आणि एका प्रकारच्या नाण्यामध्ये तो स्वतः वीणा वाजवताना दिसतो अशी बाजू सांगितली, म्हणजे कलेची सुद्धा जोपासना केली आहे। या ठिकाणी चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला ही सर्व देणगी ही आपल्याला पूर्वीपासून केलेल्या कला गुणांची आलेली आहे। ज्या राजांनी आपली कला आणि कलेला दिलेलं प्रोत्साहन ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मिळालेली देणगी आहे। समुद्रगुप्ताचे सोन्याचे नाणे या ठिकाणी अगोदर मी तुम्हाला चांदीचे दाखवले होते। कुशाण राजानंतर जर कुठला असेल तर या ठिकाणी या मिनँडरचे चांदीचे नाणी होते, तर कुशाण राजाप्रमाणेच या ठिकाणी समुद्रगुप्ताने सुद्धा सोन्याची नाणी इथं केलेली आहे आणि एकामध्ये ईश्वराची प्रतिमा जो त्या आद्यदेवतेला मानतो आणि नंतर तो जो वीणा वादनामध्ये प्रवीण आहे त्या ठिकाणी स्वतः वीणा वादनामध्ये प्रवीण असलेल्या ठिकाणचं त्याचं चित्र त्या ठिकाणी कोरलेलं आहे, म्हणून त्यावर समुद्रगुप्त असे सुद्धा लिहिलेलं आहे। बघा तुम्ही, आपली 1 रुपयाची नाणी किंवा 2 रुपयाची, 5 रुपयाचा बंदा यावर इसवी सन किंवा महात्मा गांधीचं, संत तुकाराम असे भरपूर अनेक थोर महात्म्यांचे कोरलेले आहेत। नाणीवर जे कोरीव काम केलेलं आहे आणि त्यांची मूर्ती स्थापना जी आहे त्या कोरीव कामावर, त्यावरून आपल्याला त्या कलेची जोपासना किंवा त्या काळातील कोणत्या काळी ती नाण्याची नाणी छापण्यात आली हे कळतं। आपण पाहणार आहे आता दुसरा गुप्त घराण्यामध्ये पाहिल्यानंतर समुद्रगुप्तानंतर दुसरा चंद्रगुप्त याची माहिती आपण पाहणार आहे। दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता। गुप्ताचे साम्राज्य जसे पसरले तसे सुद्धा ह्याने सुद्धा वाढवले। आपल्या वडिलाच्या कीर्तीप्रमाणे याने सुद्धा आपली सुद्धा कीर्ती केली। माळवा, गुजरात, सौराष्ट्र जिंकून घेतले आणि दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन यांच्याशी करून दिला। आता हे वाकाटक घराणे यामध्ये कसं आलं किंवा जसं कुशाण घराणे ह्या वाकाटक टोळी, कुशाण टोळी आणि गुप्त घराणे किंवा राजघराणे अशा या टोळ्याच्या नंतर प्रजासत्ताक राज्य स्थापन झालं, साम्राज्य स्थापन झालं आणि एका राज्यातील कर्तव्य दक्षपणा किंवा युद्ध कौशल्याची जर बुद्धिशील वृत्ती कशी निर्माण होते, ही एक तर आपलं नातं निर्माण केल्यानंतर वैवाहिक संबंध जोडल्यानंतर किंवा आपली मुलगी देणे, बहीण देणे हे वैवाहिक संबंध जोडल्यानंतर त्या राजाशी वैमनस्य होत नाही, तर त्या ठिकाणी आपलं साम्राज्यामध्ये त्याची मैत्रीची साथ असते हे चंद्रगुप्ताने दुसऱ्या जाणलेलं होतं। म्हणूनच त्याने आपली मुलगी वाकाटक घराण्यामध्ये दिली। रुद्र
याला त्याच्या सीतेचा विवाह करून दिला। अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्यशी नातेसंबंध जोडले। दिल्ली जवळील मेहरली येथे एक लोहस्तंभ आहे, तो लोहस्तंभ 1500 वर्षापूर्वी सुद्धा जुना आहे, तरी पण तो गंजलेला नाही। म्हणजे पहा तुम्ही की पूर्वीचे जे केलेलं कार्य किंवा उत्पादन आहे, त्यांची कलाकृती आहे किंवा विज्ञान दृष्टिकोन आहे, तो किती प्रगतिशील आहे। जो आतापर्यंत 150 वर्षापूर्वी जुना असलेला लोहस्तंभ गंजलेला नाही, म्हणजे किती आधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे। प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे एक प्रतीक आहे म्हणजे तो लोहस्तंभ। लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे। चंद्र राजे म्हणजे अगोदरच्या वंशामध्ये राजदूत राजपूत या वंशामध्ये चंद्र आणि सूर्य हे वंश तयार झाले आणि यामध्ये चंद्र नावाच्या एका राजाचा सुद्धा इथं उल्लेख आहे। उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असं मानलं जातं। या ठिकाणी मी तुम्हाला पूर्वी सांगितले की 100% विज्ञानाच्या कसोटीवर इतिहास पाहिला जात नाही, कारण जसं काळानुरूप परिस्थितीनुसार आणि प्रसंगानुरूप इतिहास बदलत जातो, व्यक्ती तितक्या प्रकृती या नीतीने ज्या दृष्टिकोनातून इतिहास पाहिला जातो किंवा लिहिला जातो। आता एखादा आता कवी अशोक घोष याचं उदाहरण घेतल्यानंतर कनिष्क राजाने त्याला आपल्या दरबारी ठेवल्यानंतर तो गुप्त घराण्याचं वर्णन करील का? नाही। तर सम्राट कनिष्काविषयी चांगल्या गोष्टी तो लिहील, म्हणजे याच्या दृष्टिकोनातून याने इतिहास लिहिला, परंतु गुप्त घराण्याचा इतिहास तो त्याच्या विरोधी विरोधाभास लिहिल की नाही। म्हणून इतिहासाच बघण्याचा दृष्टिकोन सर्व मतानुसार केलेला असतो। त्या ठिकाणी आपण माहित आहे का तुम्हाला मध्ये पाहणार आहोत की फैयान हा चिनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला। फैयान हा जो प्रवासी आहे याच वर्णन जर तुम्हाला आणखीन तुम्ही जोपर्यंत इतिहासाची खोलवर माहिती तुम्हाला मिळत नाही किंवा आवड निर्माण होईल, तेव्हा या फैयान चिनी प्रवाशाची तुम्हाला खरंच त्याचं कौतुक करण्यासारखं वर्णन आपल्याला या ठिकाणी मिळत। कारण फैयान, युआन सॉंग अशा अनेक केलेल्या प्रवासी चिनी प्रवाशांनी आपल्या हिंदू संस्कृतीची भरपूर उदाहरणे प्रसंग ह्या जपून ठेवल्या आणि त्या जपलेल्या त्यांच्या ग्रंथाच्या नोंदी यावरून आपल्याला आपल्या भारताचा इतिहास कळतो। म्हणजे फैयान ह्या चिनी प्रवासी, युआन सॉंग यासारख्या प्रवाशांनी ही भारताला भारताचा इतिहास आपल्याला अवलोकन करण्याची एक संधी, एक देणगी दिलेली आहे। भारतात तो आला आणि प्रवास वर्णनामध्ये तो लिहितो की आपल्या गुप्त काळामध्ये समाज वर्णन कसं होतं, समाज चित्रण कसं होतं। तर तो काय म्हणतो, भारताची नगरी खूप मोठी आहे, भरभराटीस आले। मग याचं उदाहरण तुम्हाला मोहनजोदडो हडप्पा नगरीमध्ये येते की नाही, की हडप्पा संस्कृती कशी होती, सुसंपन्न आणि आर्थिक दर्शा भरभराटीस आलेली। त्याच प्रमाणे हे गुप्त घराण्यामध्ये सुद्धा समाज जीवन असंच भरभराटीस आलेलं होतं आणि मोठी नगरी होती। अतिथी देवभव ही भारतीयांना भारत देशाला मिळालेली एक संस्कृती आहे। अन्य जगामध्ये कोणत्याही संस्कृतीमध्ये ही संस्कृती नाहीये। जेवढी भारतामध्ये येणाऱ्या पाहुण्याचं आतिथ्याचं स्वागत करतो तेवढी कुठलीही संस्कृती करत नाही। म्हणून अतिथी देवभव हे फैयान चिनी प्रवाशांनी सुद्धा सांगितलेले आहे की इथे अतिथी ग्रहे सुद्धा आहेत। बघा, प्रवाशासाठी नगरात वाटेने जाते वेळेस मुक्काम जर पडला किंवा दूर मैलाचा प्रवास जर असला, त्या ठिकाणी मुक्कामाची जर गरज असली तर त्या ठिकाणी अतिथीगृह बांधलेली होती। धर्मार्थ संस्थाही होते, म्हणजे धर्म सहिष्णू राजे त्या काळी होते, पुन्हा इस्पितळे होते म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी करणारे होते, गरिबांना वैद्य